तर वळूया सामन्याकडे. एक मोठा सामना, दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. एका बाजूला कालिका माता खारबाव, तर दुसऱ्या बाजूला गावदेव रांजणोली. यावेळी मात्र बॅकवर्ड जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलं जातं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. धन्यवाद कमेंट्री बॉक्स, तुमचा मी काही वेळ घेतोय. ठाणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मंजुषाताई जाधव मॅडम आपल्या मधून या ठिकाणी रजा घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर पहिली धाव वसूल केलेला फलंदाज उमेश यांनी. यावेळी चेंडूला लाफ केलेला आहे सरळ क्षेत्रक्षयच्या हातामध्ये आणि पहिला फलंदाज बाधवदेव मोठा मासा गळाला लागतोय. बडी मासली जाल में फसते हुए महेंद्र याची गली संपुष्टात. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स, मी स्वागताकडे बोलते. शिवसेनेचे धडारीचे कार्यकर्ते श्रीधर सांडूपट्टा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत अरुण भोईर सरांना विनंती करेन, आपण त्यांचं स्वागत करायचंय. यानंतर श्रीनिवास धारा यांचं सुद्धा स्वागत करायचंय. धन्यवाद श्रीनिवास धारा यांचं सुद्धा स्वागत करायचंय. जबरदस्त शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. उद्योगपती वेणुगोपाल वर्मा यांचं सुद्धा स्वागत करायचंय. वेणुगोपाल वेमुला यांचं आपण स्वागत करत आहोत. यानंतर श्री राजेश्वर पद्मानगर जे सन्माननीय उद्योगपती आहेत यांचं स्वागत करायचंय. आमदार चषक 2018 ची शान वाढवणाऱ्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आदरणीय कुणाल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे भाचे आहेत. जगदीश नाईक आपल्याला विनंती करतोय, आपण कुणाल याच स्वागत करायचंय. कुणाल पाटील पिंपळघरचे आमचे भाचे आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजन केलंय आयोजन केलंय धावसंख्या पण बदल स्थिर आहे ती, म्हणजे पाच पहिला फलंदाज झेलबाजच्या रूपाने, दुसरा फलंदाज धावपाच्या रूपाने बाद झालेला आहे. हे आपण सपोर्टर्स पाहू शकता. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी मध्ये एन्जॉय करताना सर्व रांजणोलीचे पाठीराखे आहेत. किसन पाटील कालवार, किसन गुळवी कालवार यांनी आमदार चषक 2018 ला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी जोरदार अपील. डॉक्टर मयूर खापरे एमबीबीएस नाशिक, तसे डॉक्टर एकता खापरे यांनी नक्कीच हिरामण पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. आमदार रुपेदादा म्हात्रेसाहेब, लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रेसाहेब यांच्या वतीने हार्दिक त्यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या. निश्चितच हिरामण पाटील साहेबांना आमच्या कॉमेंट्री पॅनल कडून, पंच पॅनल कडून, लाईट टीम कडून वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. तसेच ओमसे ऑटो किंग प्रोप्रायटर सुरेंद्र शंकर पाटील यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत.
नक्कीच त्यांचा केक कापून आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. जे खंदे समर्थक आहेत आणि नक्कीच सुंदर सेठ नाईक साहेब उपस्थित आहेत. वाढदिवस हिरामण पाटील यांचा. हा आपण पाहू शकता वाढदिवस सेलिब्रेट केला जातोय. नक्कीच कुठल्याही माणसाच्या त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे स्वतःच लग्न आणि स्वतःचा वाढदिवस. लग्न तर झालेलं आहे, वाढदिवस साजरा करूया आज हिरामण पाटील यांचा. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Hiraman, happy birthday to you. Bar bar din ye aaye, bar bar dil ye gaaye, bar bar din ye aaye, बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों साल, ये हमारी ये आरजू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू हीरामन, हैप्पी बर्थडे टू यू. ला 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 ला. पुन्हा एकदा कल्पेश केने गोरसी इथून त्यांनी हिरामण पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. इव्हेंट साजरा होतोय आणि आमच्या कार्यकर्त्याचा हा वाढदिवस सुद्धा साजरा होतोय. लाख लाख शुभेच्छा हिरामण पाटील तुला. संजयभाई म्हात्रे सन्माननीय आमदार रुपेदादा म्हात्रे साहेब यांच्या वतीने केक खाल्ला कमी जातोय, फुकट जास्त घालवला जातोय, तरी हरकत नाहीये. आज दिवस त्याचा आहे, थोडा होऊनच जाऊ द्या. सात धावा धावपळ करत झलकल्या गेलेल्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सफलकडे असून खेळण्याचा प्रयत्न जोरदार असेल. वाढदिवस हा आला, अति हर्ष मनाला झाला, बहुमोद मनाला झाला, चला वाढदिवसाला. होया होया हिरामणच्या वाढदिवसाला. होया होया. एकदा पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न, थोडासा सुमार दर्जाचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तिसरी धाव नाहक बोली आपल्याला पाहायला मिळतोय धावपाच्या रूपाने. जेवणाची व्यवस्था प्रिन्स मूवीज रवींद्र गुळवे यांच्या हल्दीमध्ये केलेली आहे. पाहुणे मंडळीला विनंती राहील आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा. एक्सपर्ट स्कोरर पिंपळाश येथून अल्पेश गायकवाड यांनी या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आमचे सहकारी समालोचक संदेश वखारे भिनार यांच्याकडून या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेले. त्याने रांजोळी संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. गोवा इथून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण युट्यूबद्वारे पाहिलं जात आहे. आदेश पाटील, सुजिता ठाकूर, प्रतीक चौधरी, बादी पाटील आणि साई स्पोर्ट्स खारबावचे सर्वे सर्व महेंद्र पाटील यांच्याकडून खारबाव संघाला ऑल द बेस्ट आलेलं आहे. मात्र ऑल इज वेल पाहायला मिळत नाही. नक्कीच गजेंद्र गुळवे यांनी सुद्धा हिरामण पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद गजेंद्र. यावेळी कोण बनवलं होतं चेंडूने, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. कोण बनवून चेंडू गेला होता ईश्वरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळी फ्रंटफुटवर आला होता चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे वाडेच्या लॉंग ऑन रिझर्व मध्ये. ओव्हर थ्रूच्या रूपाने आणखीन एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दोन धावा आणि या दोन धावेने कालिकामाता खारबाव संघाची धावसंख्या वाढून होते ती 11. डिफेंडिंग चॅम्पियन संघ आपण पाहतो एक्शन मध्ये कालिकामाता खारबाव हा संघ. गेल्या वर्षी आमदार चषक 40+ वर नाव कोरलं होतं या संघाने सोनादेवी टेमघर संघाला पराभूत करून. मात्र यावेळी थोडस अडचणीत सापडलेलं आहे, कारण बरोबर 500.50 सरसरीने प्रति षटकामध्ये धावा झळकवल्या होत्या कालिकामाता खारबाव संघाने. आणि याचं पूर्णपणे क्रेडिट जात आहे इथे गोलंदाजांना. रवी यांनी पहिलं षटक आता होतं, फक्त 5 धाव दिल्या होत्या.
रुदिस यांनी दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. हे आपण पॅक क्राऊड पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. राजुली संघाच्या पाठीराखे मोठ्या संख्येने आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. कालवारचे प्रसिद्ध उद्योगपती किसनजी गुडवी यांनी आमदार चषक 2018 च्या यशस्वीतेबद्दल संजयभाई म्हात्रे आणि आमदार रुपेश दादा म्हात्रे यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. दोन षटकांची समाप्ती आहे. धावसंख्या पण पद्धत 3-11 इनफ टोटल धावपळकर पाहायला मिळत नाही. मग इथून गेर बदलावेला गेला कालिका माता खारभाव संघाला. समुली संघासमोर एक चांगलं लक्ष जर ठेवायचं असेल तर उमेश आणि मनीष ही जोडी मैदानामध्ये आहे. नीलखंड गोलंदाजी मार्गवर यावेळी मात्र मिस टायमिंग फाईट का नो मेन स्लॅन्ड मध्ये चेंडू पद्धत एका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. दोन धाव पूर्ण करता फलंदाजाने दोन धावीने संघाची धावसंख्या नोंदवली 13. शिव व्यापारी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय हरिभक्त पारा यांना गायनाचार्य रमाकांत दादा गुळवी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात सुंदर अशी एक बॅग त्यांनी आमदार चषक 2018 दिलेली आहे. नीलखंड तिसरं षटक घेऊन आलेला आहे व्हीआयपी डाईज यांकडून गावदेवी राजनोले या संघा मार्फत. यावेळी कंट्रोल पुलचा फटका शॉर्ट आर्म पुल एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि घातक ठरू शकतोय. निश्चितच घातक ठरतोय आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. धावपाच्या रूपाने आणखीन एक हादरा खारभाव संघाला. धावसंख्या 14 हे आपण शनिचित्र पाहू शकता गेल्या वर्षीच्या आमदार चषकामधील. नवीन फलंदाजा किशोर खेळपट्टीवर आलेला आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेला आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये काऊ कॉर्नर मध्ये बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. या दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे नगरसेवक सन्मान जयवंत बालाराम भोईर यांच्याकडून आमदार साहेबांसाठी या स्पर्धेचे आयोजक संजयभाई म्हात्रे साहेबांसाठी आणि आमदार चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण ते युट्यूबद्वारे पाहत आहेत. नक्कीच संतोष काकडे सरपंच आमनेगाव यांच्याकडून आमदार चषकाचं अतिशय सुंदर नियोजनाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद संतोष काकडे साहेब. यावेळी मिस टाइम फटका रवी भामरे चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद कालिका माता खारभाव संघाला आणखीन एक झटका. मिस्टरमिंग फटका होता रवी भामरे याच्यासाठी. खास करून सरोली येथून सागर भोईर सनी भोईर आणि संदेश भोईर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक सन्मान जेवण भोईर साहेबांकडून या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. रवी पाटील खारभाव यांच्याकडून खारभाव संघाला हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. तसेच त्यांनी या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. नवीन फलंदाज मनोज धावसंख्या पण पाहतोय 16. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पंच आमच्याकडे
बोलतात समांतर रेषेमध्ये हात फैलावतात, वाईटचा इशारा करतात, अवंत तो वाईटच्या रूपाने हे आपण हल्दी पाहू शकता. प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर रवी गुळू यांची, रवी गुळवी यावेळी कंट्रोल फुलचा फटका एक धाव पूर्ण. एका धावीने धावसंख्या हळूच पूर्ण सांगते, धावसंख्या उडून होते ते 18. यावेळी अतिशय वेगवान चेंडू निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. हे हल्दीचे क्षणचित्र आपण पाहू शकता. प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर रवी गुळवी यांची हल्दी आहे. सुरेंद्र पाटील यांचे बंधू एन्जॉय करताना. हे आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वर प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर रवी गुळवी यांचे उद्या 2-4 हात होणार आहेत. भूषण कारभारे खारभाव यांच्याकडून या चषकासाठी आणि खारभाव संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. गोटे येतोय गुलंदाजी मार्कवर नाईक गॅलरी यांकडून वलताना. यावेळी करारा ऑफ रायचा फटका डीप मध्ये क्षेत्र चेंडूर झेपावतो, एक धाव पर्यंत दुसरे घेण्याचा प्रयत्न अशस्वी ठरतोय. फलंदाज धावबाद आमदार चषक तसेच अष्टविनायक ठाकूरवाडा संघास बेस्ट ऑफ लक दिलेले आहे श्री रामदास ठाकरे यांनी. धन्यवाद रामदास ठाकरे सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण युट्यूबद्वारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माने जयवंत बालाराम भोईर साहेब ही पाहत आहेत आणि त्यांच्याकडून या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा त्यांनी खूप कौतुक केलेलं. अतिशय उत्कृष्ट लाईट इलेकास चांगलं आयोजन एवण आयोजन असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद भोईर साहेब, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नक्कीच देवीदास केने सरपंच देवरुंग यांनी सुद्धा आमदार चषक 2018 साठी शुभेच्छा दिले. धन्यवाद देवीदासजी केने साहेब. यावेळी चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे मिडिओ क्रिजन मध्ये, एक धाव पर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावीने धावसंख्या वाढवून होते ती 21. तसेच शुभेच्छा दिलेल्या आहेत विलास पाटील खांडवलचे उपसरपंच आहेत, त्यांनी या चषकाला आमदार चषक 2018 साठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांच्याकडूनही आमदार चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी मॅन फ्रॉम पायगाव, आपला हार्दिक स्वागत आहे. गोट्या पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सज्ज होतोय. यावेळी डाऊन दी ग्राउंड स्टेट हिट आणि चेंडू जातोय शिमाशेवर लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून चौकार. हे आपण पाहू शकता संजय भाई मात्री साहेबांनी इथे सप्रेम भेट दिलेली आहे. नक्कीच दिलीप बाप्पा नाईक सुद्धा आहेत. या चौकरीने धावसंख्या येतो, या कार धावसंख्या वाढून होते ती 25. शेवटचं षटक मार्गस्त आहे. यावेळी मिडल करता नव्हतं, मधोमध बॅटच्या घेताला नव्हतं. मिड विकेट मध्ये थोडस सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि दोन धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावीने खारभाव संघाची धावसंख्या वाढून होते ती 27.
बंद्रवती कालेर आणि गावदेव अंजूर यापुढील सामना असणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघाने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळी पंच केलेल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावपात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र दुसरी धाव पूर्ण होऊ शकली नाही. मनोज धावपाच्या रूपाने बाद झालेला आहे. पॉज बॉक्स मध्ये सज्ज होणार आहेत आणि बंद्रवती कालेर संघाचा संघ नाईक गावदेव अंजूर संघाचा संघ नाईक आपणही तिथे सज्ज राहायचं आहे. नाणेफेक केली जाणार आहे या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज राजू यावेळी करारा ऑनड्रेचा फटका आपण पाहतोय. मिडियो क्रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण क्विक थ्रो आणि फलंदाज धावबाद. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2018 भिवंडीतील एकता अखंडता सामाजिकरण आणि त्रिवेणी संगम साधून भिवंडीतील प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात अधिराज्य निर्माण करणारा आपला सर्वांचा लाडका चषक आमदार चषक 2018 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बंद्रा मारुती कालेर आणि गावदेव अंजूर दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपण नाणेफेक करतोय नक्कीच. आज प्रिन्स मूवीज रवींद्र दुबे यांची हल्दीचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांना शुभेच्छा आहे. तर यानंतर सामना मित्रांनो एक बिग मॅच काटी की टक्कर म्हणता येईल. बंद्रा मारुती कालेर विरुद्ध गावदेव अंजूर कर्णधार आलेले आहेत याकडे. निश्चितच प्रथम फलंदाजी करताना कालिकामध्ये खारबो संघाने आपल्या धावपळीवर 8 गड्यांच्या मोबदल्यात धावा जळगल्या त्या 29 आणि बरोबर 30 धावांचं आव्हान ठेवलेले ते गावदेवी राजुरले या संघासमोर. बंद्रा मारुती कालेर अजून आपण 2 मिनिटं या ठिकाणी आलेलं नाही तर पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. बंद्रा मारुती कालेर आलेले आहेत नक्कीच. मान्यवर या ठिकाणी सन्माननीय माजी सभापती शिक्षण मंडळ सुंदर नाईक साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. यानंतरचा अतिशय जबरदस्त सामना एक काटेकी टक्कर बंद्रा मारुती कालेर आणि गावदी अंजूर तसेच शिव व्यापारी सेना महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपाध्यक्ष रमाकांत गुळवी साहेब यांना विनंती असेल आपण सुद्धा आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे. वेलकम बंद्रा मारुती कालेरचे कर्णधार आलेले आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. एका बाजूला आहे महेंद्र स्फोट आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला आमदार. हा नाणेफेकीचा टॉस मी नक्कीच मान्यवरांच्या शुभेच्छा देतोय. कोण बोलणार? कालेर बोला. आपला आमदार म्हणणं आहे त्यांचं आणि हो महेंद्र स्फोट गावदेव अंजूर संघाने नाणेफेक जिंकलेले. टॉस विनरसाठी या ठिकाणी गिफ्ट टेम्पल आहेत ज्ञानेश्वर जयेंद्र म्हात्रे यांच्या वतीने. आपण गावदेव अंजूरच्या या कर्णधाराला द्यायचे आहे. तसेच गिफ्ट टेम्पल आहे रघुनाथ शंभू म्हात्रे यांच्या वतीने नक्कीच गिफ्ट टेम्पल टॉस विनरसाठी आहे. मान्यवरांचं खूप खूप अभिनंदन. आपल्याला विनंती राहील आपण व्हीआयपी डेस्कवर जायचंय. बंद्रा मारुती कालेर आणि गावदेव अंजूर दोन संघादरम्यान नाणेफेक झालेली आहे आणि गावदेव अंजूर या संघात नाणेफेक जिंकलेली आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे दोघांच्या दृष्टीने. आपण टॉस जिंकले जमीची बाजू आहे निर्णय काय असेल? बॅटिंग. हो खूप रात्री खेळणार आहात आणि रात्रीच्या ह्या प्रकार झोतामध्ये धावा कुठेतरी कमी होतात आणि लो स्कोरिंग सामने आपण पाहतोय. पहिली फलंदाजी करून समोरच्या संघाला दडपण आणण्याचा प्रयत्न असेल.
नक्कीच. किती धावांचा टार्गेट असेल? 40. 40 धावा ह्या होणं तितकं सोपं नाही, परंतु होण्यासाठी आपल्याकडे कोणते फलंदाज आहेत? प्रसाद आहे, राजेश आहे. नक्कीच अंदाज एन्जॉय करता एकदम परफेक्ट एकदम. धन्यवाद. या ठिकाणी बंद्रा मारुती कल्याण क्रिकेट मधलं एक वेगळंच नाव आणि जबरदस्त संघ आहे. आपण नाणेफेक हरलेले आहात, आपल्याला पहिल्यांदा शत्ररक्षण करायचंय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. अंदाज एन्जॉय करता नक्कीच. धन्यवाद दोन्ही संघांना, खूप खूप शुभेच्छा आहेत. तर या ठिकाणी बंद्रा मारुती कल्याण वर्सेस गावदेवी अंजूर, गावदेवी अंजूर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले नाणेफेक जिंकून आणि बंद्रा मारुती कल्याण संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे. आइए दोस्तों लौट चलते, ये देखिए ये अजीब डांस हो रहा है. यस, लगे रहो इंडिया. ये एंजॉय देखिए, रवि बामड़े और गोकुल इस वक्त दोनों ओपनर्स. 30 का लक्ष्य रखा है गावदेवी रजनोली स्पोर्ट्स के सामने. महेंद्र गेंदबाजी के लिए हैं, कालिका माता खरबाओं के गेंदबाज. 7.50 आस्किंग रन रेट. महेंद्र राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए रवि बामड़े के लिए पहली गेंद विद टाइट स्वंग 6 रन सीधा प्लेस पवेलियन को सलामी देता हुआ सिक्सर. वहां पे समर्थकों को देखिए, माइकल जैक्सन अंकल भी वहां पे मौजूद. महेंद्र रवि भामरे के लिए इस मरतबा चॉप किया गेंद को धीरे से कवस में 1 रन सेंसिबल बैटिंग. 7 पे पहुंचा स्कोर रजनोली का बिना किसी विकेट के. 30 के लक्ष्य का पीछा कर रही है गावदेवी रजनोली. नक्कीच प्रल्हाद चौधरी टेमघर यांनी अंदाज चषकाला शुभेच्छा दिले, तसेच केसरी नाईक सर कारिवलीहून अंदाज चषकाच्या अतिशय सुंदर नियोजनाला आयोजनाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद केसरी नाईक सर आणि प्रल्हाद चौधरी. थँक यू. ओटू कॉमेंट्री बॉक्स. गेंदबाजी कर रहे महेंद्र, सामना करेंगे गोकुल. इस मरतबा अंदर लगी बल्ले के, खेलना चाहते थे लॉन्ग ऑन पे गेंद चली गई शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर. गोकुल का खाता खुला, कुल स्कोर है 8 रन. राजनोली की टीम ने बहुत बढ़िया परफॉर्म किया है इस पूरी स्पर्धा में. महेंद्र राइट आर्म ओवर द विकेट, रवि बामड़े को फिर से स्वंग करने की कोशिश बीटवे ऑफ स्टंप के बाहर. अच्छी गेंदी, मतबा बढ़िया ड्राइव, गेंद ऑल ऑन द ग्राउंड पहुंचती हुई डीप में. 1 रन स्कोर में बढ़ता हुआ स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 9 रनों पर. 9 for 9 विकेट. बैकफुट पे गए, कट किया, डीप पॉइंट मौजूद है. 1 रन बनता हुआ स्कोर में. 10 पे पहुंचा स्कोर, 11 के लिए जाना चाहते थे लेकिन देखना है क्या कुछ हुआ है वहां पर. आउट हो गए बैट्समैन 10 रन 1 विकेट गंवाने के बाद. ये देखिए किस तरह से बैकफुट पे चले गए थे, कट किया था, थोड़ा सा मिस फील्ड, थ्रो बहुत अच्छा पहुंचा और कहीं भी पिक्चर में नजर नहीं आ रहे बैट्समैन.
ये प्रेक्षक अपन पाहू शकता पैक क्राउड ये देखिए लगे रहो इंडिया यस स्टार्ट नए बैट्समैन नीलकंठ बल्लेबाजी को आए नक्कीच समोरच्या